महा आसमानी परम ज्ञान शिविर क्यों करें? आइए कुछ सत्य साधकों द्वारा जानें कि इस शिविर का उनके जीवन में क्या लाभ हुआ। या शिबिरा बद्दल, हैप्पी थॉट्स बद्दल माझ्या मोठ्या ताईने केलेलं, आणि आता एक दोन वर्षापूर्वी जे सध्या माझे ननंद वगैरे यांनी पण इथे महाआसमानी शिबिर केलं, त्यानंतर त्या बऱ्याच वेळेला म्हटल्या की जा यूट्यूबला असतं बघत जा, तर यूट्यूबला मी बघत होती, ते फॉलोही करत होती आणि नेहमी त्यामध्ये क्षमा, मै सबको क्षमा करती हूँ, सभी मुझे क्षमा करते हे रोज डायरीत पण लिहित होती, पण तेव्हा कधी असं कळालंच नव्हतं, म्हणजे मनातून नेमकं काय, फक्त यूट्यूबला बघून पुस्तकं वाचून मी सारखं मै सबसे प्रेम करते सभी मुझे प्रेम करते हे सगळं लिहित होती, पण त्याचा खरा अर्थ तर इथे आल्यानंतरच कळाला। त्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं विश्वशांतीची प्रार्थना मिळाली आणि त्यातून कळालं की आपण विश्वशांतीची प्रार्थना करणार तर या विश्वामध्ये नेहमी शांती ही बनून राहणार, सगळे आनंदीच राहणार आहेत आणि खूप छान वाटतंय। खूप खूप धन्यवाद। गुरुचा प्रभाव काय असतो हे आता मी मनोमन जाणतोय, तर त्याबद्दल मी तुमचे फार फार आभार मानतो। आणि ह्या सेशनमध्ये किंवा ह्या शिबिरामध्ये येण्यासाठी माझे जे मित्र आहेत, मी सरकारी आस्थापनावरती काम करतो, त्यांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने मी इथे आलो। वाट पहिल्यांदा मला तुमच्या पहिलं ते चॅनलला वगैरे तुमचे व्याख्यानं किंवा तुमचे प्रवचन चालायचे जीवरती, फार वर्षापूर्वीची गोष्ट असं एक 10-15 वर्षापूर्वीची, त्यावेळी तुमची भाषाशैली किंवा तुमचं सांगण्याची जी पद्धत आहे ती अतिशय मार्मिक वाटायची। आणि कधीतरी तुम्हाला भेटावं, कधीतरी तुमच्याशी तुमचं मार्गदर्शन घ्यावं अशी मनोमन इच्छा होती। त्याच्यानंतर मात्र फार गॅप पडला आणि त्या गॅपमध्ये नंतर काही अहंभाव तयार झाला किंवा मीपणाची भावना जागृत झाली, त्याच्यामुळे मी माझ्या कुटुंबाला फार त्रास दिला असं मला आता जाणवतं आहे। त्याबद्दल मी माझ्या कुटुंबाची आत्ता तुमच्या साक्षीने क्षमा मागतो आणि तुमच्या शिबिराचा हा प्रत्यंतर मला परत नंतर टेस्टिंग म्हणून मी आयुष्यभर अनुभवत राहणार आहे। धन्यवाद। तेज ज्ञान फाउंडेशन द्वारा आयोजित और सर श्री जी की शिक्षाओं पर आधारित महा आसमानी परम ज्ञान शिविर में जरूर भाग लें।